नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आजपळ्या आयचे खबरो। करावळी जिल्ह्याच्या ग्रामीण आणि खेड्याच्या जनवसतीक संपर्कासाठी साकवाची मुख्य गरज। शिरसी। करावळीच्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात जनसंपर्काक आवश्यक अशा प्रत्येक खेड्यात जनवसतीक फळाचान संपर्क करूक योग्य जाग्यार पायवटेच्या साकवाची व्यवस्था करू जाय म्हण प्रस्तावना तयार करचो निर्धार केला, असे लोकोपयोगी खात्याचे मंत्री श्री सतीश जारकीहोळी यांनी सांगले। अरण्यक संघट समितीचे अध्यक्ष रवींद्र नाईक हेमगे नेतृत्वात आज दिल्या मनवीक अनुसरून ते मी सांगताले। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या संपर्कात असले साकवाचे निर्माण करचे अति आवश्यक असून असल्या पायवाटेच्या साकवाक जास्त अनुदान मंजूर करू जाय म्हण रवींद्र नाईक यांनी मनवी दिली। त्याची दखल घेऊन सध्याच सरकाराला मुखेल कार्यदर्शीन लोकोपयोगी खात्याक आदेश जारी करून योग्य क्रम घेऊची सूचना केलात, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगले। डोंगराळ आणि खेडेगावात जनसंपर्काक मूलभूत सौकर्यान वंचित जालात ही खेदाची गोष्ट असा। या कारणान असले भागाच्या लोकांक विद्यार्थ्यांक दैनंदिन संचाराक समस्येक तोंड दिवचे पडटा। पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांक ग्रामस्थान तयार केल्या तात्कालिक साकवावेल्यान अपायकारक स्थितीत जीव मुठीत घेऊन होळ पार करचे पडटा। काँग्रेस सरकार अधिकारात येल्यानंतर 500 साकव मंजुरीची घोषणा करून उत्तर कन्नड जिल्ह्यात विशेष अनुदान देऊ जा असे मनवीत श्री रवींद्र नाईक आयोगान प्रस्ताव केले, असे या वेळार रवींद्र नाईक यांनी सांगले। त्याची दखल घेऊन या वेळार ही घोषणा केला असे त्यांनी सांगले। या वेळार ज्येष्ठ GM शेट्टी अंकोला, बालचंद्र शेट्टी अचवे, महाबळेश्वर नाईक बेडकणी, मुंडकोट अध्यक्ष शिवानंद जोगी, सुनील नाईक पकफंड, येल्लापूर अध्यक्ष भीमसी वाल्मिकी, नागराज मराठी, दिनेश नाईक बेडकणी आणि इतर हजर आशिले। नमळायेची सूचना। आयतार 20 ऑगस्ट हो दीस कोकणी मान्यता दीस, त्या निमित्यान कारवारच्या कोकणी भाषा अभिमानी संघटनेन कारवारच्या पंचायती आणि नगरसभा वाटारातल्यान या मान्यता दिसाच्या जागृती बाईक फेरीचे आयोजन केला। त्या दिसा सकाळी 9:30 कारवार नगरपालिकेकडल्यान या बाईक रॅलीच्या सुरुवातीन कडवड किन्नर मार्गान मल्लापूर कद्रा बाळणी असनोटी मुडगिरी असो मार्ग उरतलो। सगळे कोकणी अभिमानीन या रॅलीत सहभागी जावचे असे कोकणी भाषा अभिमानी संघटनेतर्फेन कळला। जय कोकणी। कारवार जिल्ह्याच्या हॉस्टेलाक वार्डन समस्या। नेमणूक केल्या 1 वर्षातच वार्डन बदली घेऊन वयतात। कारवार राज्याच्या सीमाभागाच्या कारवार जिल्ह्यात विविध खात्याचे सरकारी सेवा करूक अधिकारी फाटी येऊचे दृष्टी पडतात असो आरोप पहिलीच्यान ऐकू येता। या वर्षात मागासवर्गीय कल्याण खात्याच्या विद्यार्थी वसतिगृहात म्हणल्यार हॉस्टेलाक वार्डन रुजू झाला। जिल्ह्यात मागासवर्गीय कल्याण खात्याक संबंधित 68 मेट्रिक पूर्व 33 मेट्रिक नंतरचे विद्यार्थी वसती निले असतात। प्रत्येक हॉस्टेलाक 1 वार्डनाप्रमाणे 101 वार्डन हुद्दे जिल्ह्यात मंजूर झालात, जाल्यार सध्या फक्त 30 जण मात्र या सेवेक हजर झालात। 71 हुद्दे खाली असतात। हे परिणाम म्हण 1 वार्डनाचेर 3 वसती निल्याचे देखरेखीची जबाबदारी पडता। तेतूत सध्या 7 जण वार्डन वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली घेऊन गेलात।
जिल्ह्या भायले भरती जाल्ले वार्डन जास्तीत जास्त एक वर सेवकन अनारोग्य किंवा इतर गंभीर कारण सांगून ना तर राजकीय प्रभावान बदली घेऊन वयतात। अशान सरकारान नेमणूक केल्ले हॉस्टेल वार्डन हुद्दे खालीच उरतात असे मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी संतापान सांगतात। विद्यार्थी वसती निलयात पराक जास्त सूक्ष्मपणान व्यवस्था जेवण खाण इतर सवलत काहीच कमी पडण्यो हेजी देखरेखीचेर नजर दवडचे पडता। इतलेच न्ही तर विद्यार्थ्याला तक्रारीची उपाययोजना करसाठी जास्त वेळ वार्डनाक हॉस्टेलात रावचे पडता जाल्यार एक वार्डनाक तीन कडेन जबाबदारी घेवची पडता म्हण या कष्टान हे वार्डन दुसरे कडेन बदली घेवन वयतात अशें काही वार्डनाकींच्या कळू येला। हेजेर सरकारान सेवेक हजर जावच्या वार्डनाक अटी घालनच कामाचे नेमणूक करूं जाय ना तर विद्यार्थ्याचेर गैरसोयीचो प्रसंग येऊ शकता असे सार्वजनिकाले आणि पालकाले म्हणणे असा। नमळायेची सूचना। आयतार 20 ऑगस्ट हो दीस कोकणी मान्यता दीस, त्या निमित्तान कारवारच्या कोकणी भाषा अभिमानी संघटनेन कारवारच्या पंचायती आणि नगरसभा वाटारातल्यान या मान्यता दिसाच्या जागृती बाईक फेरीचे आयोजन केला। त्या दिसा सकाळी 9:30 कारवार नगरपालिकेकडल्यान या बाईक रॅलीच्या सुरुवातीन कडवड किन्नर मार्गान मल्लापूर कद्रा बाळणी असनोटी मुडगिरी असो मार्ग उरतलो। सगळे कोकणी अभिमानीन या रॅलीत सहभागी जावचे असे कोकणी भाषा अभिमानी संघटनेतर्फेन कळला। जय कोकणी। कुमटा अग्नाशिनी व्हाळाच्या आवक जावक नुसतेमारीक मुक्त अवकाश। कुमटा कारवार जिल्ह्याच्या कुमटा लुक्केरीच्या अग्नाशिनी नदीच्या व्हाळाच्या पुलाक गाल्याक जाळी लावून स्थानिक मच्छीमारी अवलुच्यान नुसते मारून विकू लागलात। या नदीच्या हेगडे भागात कागवा या जातीचे भाताची पीक करतात। त्या जमिनीत नैसर्गिक नुसते सुंगटा कुल्ली या जातीचे संतानोत्पत्तीचे स्थान असून लुक्केरी पुलाच्या गाल्याक भरती सुकते वेळार उदकाबरोबर वयच्या उदकातले जाळे नुसते धरताले। हे नुसत्या धरूक 250 जणांक कंटेंट दिताले आणि धरील नुसत्यापैकी कागो जातीचे पीक पिकवचे जमिनीचे मालक आपापल्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे टक्केवारीप्रमाणे पैसे वाटून घेताले। नंतर नुसती मारच्या या प्रकाराक बंदी हाडली आणि पुलाच्या गाल्याक कोणीच जाळी बांधू जायना म्हणून सरकारान आदेश दिलो। अखेर बऱ्याच वर्षानंतर स्थानिक मच्छीमारी उच्च न्यायालयात गेले त्यांना रईत आणि मच्छीमारांन आपसात समजोता करून जिल्हाधिकारीक मनवी देऊन मच्छीमाराक अनुमती द्या म्हणून कुमटा मच्छीमारी सहकारी संघाचे अध्यक्ष जय विठ्ठल कुबल हेमी पुढाकार घेऊन ही कारवाई केली आणि परत नुसतीमारचे कार्य मुक्त झाले असे कळला। नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज असलेल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापाना तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळमधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।